आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदनकर प्रादेशिक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज प्रक्रिया सुरू असून उद्या अर्ज भरण्याचा अंतिम दिवस आहे तर अठ्ठावीस तारखेला अर्जांची छाननी होणार आहे या टप्प्यात येत्या एकोणीस एप्रिलला मतदान होणार आहे महाराष्ट्रात नागपूर रामटेक चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली चिमूर या पाच लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यामध्ये मतदान होणार असून नागपूर मतदारसंघातले काँग्रेसचे उमेदवार आमदार विकास ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज आज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महाविकास आघाडीचे नेते त्यांच्यासोबत होते भाजपाकडून ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आपला उमेदवारी अर्ज उद्या दाखल करणार आहेत चंद्रपूर मतदारसंघात भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आज उमेदवारी अर्ज भरत असून त्यांच्या विरोधात काँग्रेसनं प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे भंडारा गोंदियामध्ये भाजप आणि सुनील मेंढे यांना उमेदवारी दिली असून काँग्रेसतर्फे प्रशांत पडोळे निवडणूक लढवणार आहेत गडचिरोली चिमूर मतदारसंघात भाजपाचे अशोक नेते यांच्या विरोधात काँग्रेसचे नामदेव किरसान निवडणूक लढवणार आहेत किरसान यांच्या उमेदवारीमुळे नाराज होऊन माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी यांनी आज आदिवासी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे रामटेकमध्ये काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे आहेत रायगड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे असतील अशी घोषणा पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत केली अभिनेत्री आणि भाजपाच्या उमेदवार कंगना रणौत यांच्याविषयी कथित अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत आणि एच एस अहिर यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रीय महिला आयोगानं निवडणूक आयोगाकडे केली आहे दरम्यान आपली फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट्स अनेकजण वापरत असल्यामुळे ती हॅक झाली आहेत आणि त्यामुळे आपण समाजमाध्यमावरून ती पोस्ट काढून टाकल्याचं सुप्रिया श्रीनेत यांनी स्पष्ट केलं आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्याच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा इंडिया आघाडीच्या सिंधुदुर्गातल्या नेत्यांनी दिला आहे इंडिया आघाडीचे घटक पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना ठाकरे गट यांची आज कुडाळमध्ये संयुक्त पत्रकार परिषद झाली ज्या लोकांमुळे इंडिया आघाडीला फायदा होणार आहे अशा लोकांना अटक करून जेलमध्ये ठेवायचं असं षडयंत्र भाजप सरकारनं रचलं आहे असा आरोप यावेळी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केला भारतीय तटरक्षक दलाच्या वतीनं समुद्र पहारेदार हे विशेष प्रदूषण नियंत्रण जहाज आशियाई सैन्यबलात तैनात करण्यासाठी बे फिलिपिन्स इथं पोचलं आहे या जहाजावर विशेष सागरी प्रदूषण नियंत्रण उपकरणं आणि चेतक हेलिकॉप्टर उपलब्ध आहे समुद्रावर सांडलेलं तेल गोळा करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी ही सामुग्री तयार करण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली आहे आय पी एल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नईच्या के एम ए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात संध्याकाळी साडेसात वाजता सामना सुरू होईल बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर काल झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं पंजाब किंग्जचा चार गडी राखून पराभव केला कन्याकुमारी इथं झालेल्या राष्ट्रीय स्तरावरच्या आंतरशालेय सिलंबम स्पर्धेत महाराष्ट्राने दुसरा क्रमांक पटकावला सिलंबम ही तामिळनाडूतली प्राचीन युद्धकला असून त्यात लाठाकाठ्यांचा वापर होतो बावीस ते पंचवीस मार्च दरम्यान झालेल्या या स्पर्धेत मुंबईच्या विद्यानिधी विद्यालयाच्या चमूने एक सुवर्ण दोन रौप्य आणि पाच कांस्य पदकांची कमाई केली मार्च ते जून या कालावधीत देशात उष्णतेची लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन याचा मुकाबला करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं तयार केलेली काय करावं आणि काय करू नये याविषयीची यादीच निवडणूक आयोगानं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवली आहे मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि शेड अशा सुविधा असाव्यात अशी सूचनाही दिली आहे येत्या उन्हाळ्यात देशातलं तापमान सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता असून तीव्र उष्मा अधिक, अधिक कालावधीसाठी राहील असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे येत्या पावसाळ्यात जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यात भारतात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल असा अंदाज आशिया प्रशांत आर्थिक सहकार्य हवामान केंद्रानं वर्तवला आहे या केंद्रानं भारताविषयीचा यंदाचा पहिला हवामान अंदाज जाहीर केला आहे एप्रिल ते जून साठीचा हवामान अंदाजही या केंद्रानं तयार केला आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार